कुणाल आणि बाबूचं नाव वेगळं सांगतो. हे बाबूचं नाव काय? सुशील. सुशील. झिरो. तर नेत्रा देखील या संपूर्ण स्पर्धेचे अपडेट घेते, तिचं देखील मनापासून आभार. सवेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, ज्या वेळेला 32 धावा करायच्यात आणि 24 चेंडू, एक आगळा वेगळ्या पद्धतीने चेंडू टाकला गेला होता. फलंदाज देखील पवित्रात होता, याला फाईन लेगच्या दिशेने टोलवायचा, परंतु स्वैर चेंडू घोषित केला जातोय पंचांकडून. छोट्याशा जागेमध्ये कसब दाखवायचं या ठिकाणी, कारण मध्यभागी असणारी रेषा, त्या रेषेच्या पुढे चेंडू टाकायचा आहे. फलंदाजाला देखील छोट्याशा जागेमध्ये नक्कीच कसब दाखवायचा आहे. ज्या दिशा दिली फाईन लेगच्या दिशेने, पहिल्या चेंडूवर देखील तोच प्रयत्न होता आणि तदनंतर मात्र त्या यशस्वी करून दाखवला चौकार. मोठ्या संख्येने प्रेक्षक नक्कीच क्रिकेटची पॉवर हाऊस या ठिकाणी आहे आणि त्यांचं देखील स्वागत असेल क्रिकेट रसिकांचं. खूप मोठ्या प्रमाणावर चेंबूरमध्ये अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट या दोन्ही पद्धतीचं क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. कमी गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र जरूर या ठिकाणी झालाय. स्वैर चेंडू पुन्हा एकदा घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपातील या धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि या धावा अंडरआर्म क्रिकेट दोन खांबांवर उभा आहे. एक म्हणजे अवंतर धावा, तुम्ही कमीत कमी अवंतर धावा द्या, तुम्हाला जिंकण्याची संधी जास्त आहे. आणि तुम्ही क्षेत्ररक्षणात जास्त धावा अडवा, तुम्हाला देखील जिंकायची जास्त संधी आहे. कारण क्षेत्ररक्षण ज्या संघाला चांगलं, अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्या संघाला जिंकण्याची संधी जास्त. धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावांवर. 32 धावांची आवश्यकता असताना 24 चेंडू आणि 32 धावा. स्वाभिमान चषक सेमी फायनलचा सामना. या चेंडूला मात्र टोलवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहे, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. बाबू बाबू एक नामवंत खेळाडू देखील आहे, ज्याच्याकडे मात्र प्रचंड टॅलेंट आहे या खेळाडूकडे. आपल्या अनोख्या शैलीमध्ये चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला जातो. थोडीशी वाट पाहिली आणि चेंडूची वाट देखील लावली. पहिलं षटक सुरू आहे आणि धावसंख्या झाली ती 13. क्रिकेटच्या खेळामध्ये काही चेंडूंची वाट पाहावी लागते आणि काही चेंडूंची वाट लावावी लागते, तसाच प्रयत्न बाबूकडून मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच षटकात एक मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलंय ते मात्र ओमसाई संघाला. दुसऱ्या बाजूने मी विनंती करील, मंगलमूर्ती वडाळा आपण सज्ज राहायचंय. या चेंडूला मात्र पॉईंटच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न. बाबूने केवळ दिशा दिली, फुल टॉस होता, या चेंडूला दिशा दिली आणि 4 धावांमध्ये परावर्तित केलं. धावसंख्या मात्र माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह देखील दाखवण्यात येते. जसं आपण म्हणतो ओव्हरआर्म क्रिकेटला ग्लॅमर आलंय, तसं अंडरआर्म क्रिकेटला ग्लॅमर आलंय. टॉपवर खूप मोठमोठ्या स्पर्धा देखील पाहायला मिळतात आणि पहा धावा 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 आणि धावा, त्या देखील अवंतरच्या स्वरूपातील. अवंतरच्या स्वरूपातील या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतात, हे अंडरआर्म क्रिकेटचं सूत्र आहे. परंतु पहिल्याच षटकात या गोलंदाजाच्या 22 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. षटक संपायला मार्ग नाहीये, कारण गेल्याच आठवड्यात कांजूरमार्ग या ठिकाणी स्पर्धा मुलुंड या ठिकाणी एसपी चषक झाली आणि त्या ठिकाणी बरेचसे विक्रम झाले. एका गोलंदाजाने एका चेंडूमध्ये 19 धावा दिल्या होत्या. आणि आणखीन धावा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. धावांचा डोंगर उभा राहतोय. आणि हा चेंडू मात्र कव्हरच्या क्षेत्रात. पहिल्याच षटकात कुणाला वाटलेही नसेल 32 धावांचा पाठ पहिल्या शकतो आणि ते मात्र या ठिकाणी झालंय. ओमसाई संघाने या ठिकाणी अधिराज्य गाजवलंय आणि अंतिम फेरीत दाखल झालेले आहेत स्वाभिमान चषकाच्या. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आयोजित असणारी क्रीडा स्पर्धा स्वाभिमान चषक 2019 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असेल आणि मेगा फायनल आपल्या समोर येईल काही क्षणातच. एका बाजूला ओमसाई तर दुसऱ्या बाजूला मंगल मूर्ती.
दोन्ही संघांना विनंती आहे आपण लाईनअप करायचंय. मंगलमूर्ती वडाळा या वर्षीचा हंगाम विशेष गाजवला या संघाने, कारण क्षितिजची स्पर्धा असेल, देवप्रतिष्ठान असेल, घाटकोपर भटवाडीची स्पर्धा असेल, शिवडीची स्पर्धा असेल, या असंख्य स्पर्धा. एक ताज्या दमाचा संघ संतोषजी, सूरज उपाध्ये नावाचा चमकता तारा या संघात आपल्याला जरूर पाहायला मिळतो, ज्या ताऱ्याने यावर्षी फलंदाजीत आणि गोलंदाजीत कमाल केली आहे. आणि आज जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटचा नव्याने ज्या सुपरस्टाराचा नक्कीच जन्म झाला आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये, तो राहुल सुरवाडे लॅबो देखील आज संघात खेळताना पाहायला मिळतो.